पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ज्या व्यक्तीने ममता मावशींना गच्चीवरून खाली ढकललं होत ती व्यक्ती एकच आहे, रुपाली बाई साहेब. शेखर, कसला विचार करता? नाही काही नाही. फोटोकडे काय बघत होता तसे? कसला विचार करताय शेखर? मला सांगणार नाही आहात का तुम्ही काय झालंय? पण मग असे फोटोकडे का बघताय तुम्ही? ते ममताच्या फोटोचा हार जुना झालाय, तो बदलायला हवा. मला एक काम आठवलंय, मी आलोच. तू हसू नको शशी, रुपाली नाव आहे माझं. मी रचलेला डाव असा मोडू देणार नाही मी. तू ना बोलूच नकोस माझ्याशी, रुसले आहे मी तुझ्यावर. हेमा सॉरी ना. सॉरी बोलले की सगळं होतं का? किती मेसेजेस केले, किती कॉल्स केले, पण एकाला धड रिप्लाय नाही. आय नो आय नो. अरे यार, पण इकडे ना खूप घरी प्रॉब्लेम सुरू होते यार. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? नाही म्हणजे माझ्या ताईमुळे काही. जाऊ दे, तू सांग कशी आहेस हेमा तू? अजिबात बरी नाही. मला वाटलं की आता तू मला विसरलास. ए हेमा, वेडी आहेस का तू? तुला कसा विसरेन मी? का नाही विसरणार? दुसरी फ्रेंड आयुष्यात आल्यावर विसरू शकतोस ना. ए इम्पॉसिबल, तुझ्यासारख्या स्वीट आणि स्पेशल फ्रेंडला कोण कसं विसरेल. अच्छा, येस, आय एम मिसिंग यू सो मच यार. ऐक ना, आपण एक व्हिडिओ कॉल करूया. अरे तुला मी म्हटलं ना की माझा फोन खराब झाला, मी कसं करणार? ओ येस येस येस. अरे ऍक्च्युली मी तुझ्यासाठी एक फोन बघितलाय, नेक्स्ट टाइम तू येशील ना तेव्हा मी तुला देईन. ए यार भैमा, पण मी तुला खूप मिस करतोय. ऍटलीस्ट मला फोटोज पाठवशील? आत्ता? हा, बट यु नो ते स्पेशल वाले फोटोज पाठवते. पण परत तू असं वागलास ना तर मी तुला फोटो काय भेटायला पण नाही येणार. हेमा चिल, आता सगळं ओके आहे. ए यार तू फोटोज पाठव ना, आय एम सो एक्सायटेड. तनू येस ब्रो. काय रे असा घाबरला गायस? नाही घाबरले कुठे, मी फक्त फोन बघत होतो. अच्छा, घाबरू कशाला? मी <गाबरू पशाला>?
तनु काय रे, तू हिचा फोटो का बघत होतास? कोण आहे कोण ही मुलगी? अरे फ्रेंड आहे एक रॅन्डम, आणि मी काही हिचा फोटो बघत नव्हतो, जस्ट स्क्रोल करताना सोशल मीडियावर दिसला मला तो फोटो, दॅट्स इट. अच्छा नक्की. चिल ब्रो, मी तुझ्याशी कधी खोटं बोलू शकतो का? ओके मला जरा अभ्यास करायचा आहे आता, सो सी या, मी जरा बाहेर बसतो. आजोबा? हो हो मला कळत आहे, तुम्हाला खूप बोलायचं आहे ना, तुम्हाला काय बोलायचंय ते सुद्धा माहिती आहे मला. तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमच्या बरोबर. आजोबा मागच्या वेळेला मी अडकले, रुपाली बाई साहेबांनी अडकवलं मला, पण आता तुम्ही काळजी नका करू, मी तुम्हाला काही येऊ देणार नाही, फक्त तुम्ही बोलायचा प्रयत्न करा. तुम्हाला बोलता आलं ना तर मग कोणालाच काही बोलायची गरज पडणार नाही. तुम्ही बोलायचा प्रयत्न करा, कराल ना? हो ना आजोबा? हा का आम्हाला त्रास देतेस? सुखानी जगू द्यायचं नाही असंच ठरवलंयस का? आजी मी तुला किती वेळा आणि कोणत्या भाषेत सांगू यांच्या समोर येऊ नकोस म्हणून? एकदा यांच्या जीवावर बेतलंय, आता मला पुन्हा आणखी काही व्हायला नकोय. अगं तुला ऐकायला येत नाहीये का? जा इथून. आणि आता शेवटचं सांगते, यापुढे आमच्या खोलीत पाऊल ठेवायचं नाही. जाना साहेब, हेच सत्य आहे. रुपाली बाई साहेबच या घरावर उठले आहेत. साहेब, रुपाली बाई साहेब अद्वैत साहेबांच्या लहानपणापासूनच त्यांना मारायचा प्रयत्न करतायत. तुम्हाला वाटतात तशा नाही येतो रुपाली बाई साहेब, त्याचं खरूप खूप वेगळं आहे. साहेब तुम्ही घरी आल्यानंतर काहीच खाल्लं नाही आहे, मी काहीतरी घेऊन येऊ का तुमच्यासाठी खायला? नाही नको, भूक नाही आहे. साहेब एक विचारू तुम्हाला, मी तुम्हाला जे काही सांगितलं त्यावर काही विचार केलाय का तुम्ही? तू सांगितल्यापासून फक्त आणि फक्त तोच विचार डोक्यात आहे, आणखी कशाचा विचारच करू शकत नाही मी. मग काय ठरवलंय तुम्ही? साहेब आपल्याला लवकर काहीतरी ठरवावं लागेल. माझ्यासाठी हे सगळंच खूप कठीण आहे.
डोकंच काम करत नाहीये, काय करायचं तेच कळत नाही मला. मी समजू शकते तुमच्या मनातली भीती शंका सगळं कळत आहे मला, पण साहेब आपण असंच शांत बसून राहिलो तर उद्या अजून काहीतरी. नाही असं काही म्हणू नकोस प्लीज. तुम्हाला असं नाही का वाटत की मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही एकदा तरी तपासून पाहाव्यात. समजा तू म्हणतेस ते सगळं खरं आहे असं आपण मान्य केलं, खरंच मला कळत नाही त्याचं काय होईल, मी काय करायचं नेत्रानंतर. हे सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. हो साहेब, पण तर मला थोडा वेळ लागेल विचार करायला, वेळ लागेल. हो, पण तोपर्यंत अद्वैतची काळजी घ्यायला तू आहेस, त्याचा रक्षा कवच म्हणून ते बरं आहे. साहेब मला ते सुद्धा बोलायचं होतं तुमच्याशी. अद्वैत साहेब मला आता प्रश्न विचारायला लागलेत, मी काय उत्तर देऊ त्यांना आणि किती दिवस हे असं लपवून ठेवणार आहे मी त्यांच्यापासून. मी अशी कायम त्यांच्या बरोबर नाही ना राहू शकत. आज ना उद्या अद्वैत साहेबांचं लग्न होईल, मग मी नाही त्यांच्या बरोबर राहू शकणार. साहेब आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे, लवकर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. रुपाली, रुपाली ठीक आहे सावकाश आला तुम्ही. सॉरी मला. अगं तू अशी खाली का झोपली होती? माझ्या आधीसाठी मी काहीही करेन जे कर. काय झालंय नक्की, काय झालंय सांगशील मला? मला ना एक मेसेज आला होता, म्हणजे ते फॉरवर्ड केलेले मेसेज असतात ना तसा, त्यात असं लिहिलं होतं की आईनी जर असं म्हणजे अशी ती जमिनीवर झोपली तर मुलांवर संकट येत नाहीत. माझ्या आधीची मला खूप काळजी वाटते, त्याला काही होता का माने शेखर? आणि वरवर बघता सगळं ठीक वाटतं आपल्याला, असं वाटतं की तो ओके आहे, पण तसं नाही आहे शेखर. जे काही घडलं ना त्याचा खूप त्रास होतोय त्याला. माझं देवाकडे एकच मागणं आहे शेखर, आधीची सगळी दुःख सगळे त्रास त्याने मला द्यावेत आणि माझ्या वाटचं जे काही सुख आहे, जे आनंदाचे क्षण आहेत ते त्याच्या नशिबी यावेत. तुम्ही आठवून बघा शेखर, आधी परत आल्यापासून सतत त्याच्यावर संकट येत आहेत आणि मला खरंच काळजी वाटते. आधीने माझ्या पोटी जन्म घेतला नाही, पण माझ्या पोटच्या मुलांपेक्षा जास्त जवळचा आहे तो, आणि म्हणूनच ममताताईंची उणीव नाही भासू दिली मी त्याला इतक्या वर्षांमध्ये. जे हे अगदीच खरं आहे की त्यामुळे माझी सख्खी मुलं माझ्यापासून दूर गेली, पण ठीक आहे. आधी महत्वाचं आहे मला, त्याला काही झालेलं मला नाही सहन होत शेखर. ठीक आहे मग मी. नाही नाही, माझं व्रत आहे, मला पूर्ण करू दे ना प्लीज आधीसाठी.
साहेब झोप नाही येते का तुम्हाला? का तुम्हाला अंगाई गाऊन झोपवणार आहेस का आता? साहेब तुम्ही असा राग नका ना ठेवू मनात. नेत्रा तुला समजत नाहीये का? मला नाही बोलायचं तुझ्याशी. उगीच इरिटेट करू नकोस मला. मी फक्त एवढंच म्हणते की तुम्ही चिडचिड नका करू, तुम्हाला त्रास होईल. आर यू सिरियस? मला त्रास होईल? मला त्रास होतोय तुझ्या इथे असण्याचा. सतत डोक्यावर बसलेली असतेस माझ्या. आणि काय तर म्हणे रक्षा कवच. पण तू का माझं रक्षा कवच आहेस हे मात्र सांगायचं नाहीये तुला. मला वाटतं तू ना खोटारडी आहेस. साहेब मी नाही तुमच्याशी खोटं बोलत. आपण मग खरं तरी कुठे बोलतेस? साहेब सत्य कधी कधी खूप भयंकर असत आणि ते जर आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल असेल तर आपण फार कोलमडून जातो. नेत्रा जस्ट शट अप ओके. हे सस्पेन्स बुकचे डायलॉग मला नको आहे. आणि हे बघ, तू ना नर्स आहेस ना माझी मैत्रीण आहेस. सो प्लीज हे सतत माझ्या मागे मागे करणं, माझ्या डोक्यावर बसणं बंद कर. साहेब बरोबर आहे तुमचं, मी नर्स नाही आहे आणि तुमची मैत्रीण सुद्धा नाही आहे. पण तुम्हीच म्हणता ना मी तुमची बॉडीगार्ड आहे म्हणून. मी परत आल्यापासून तुम्ही मला एकदाही बॉडीगार्ड म्हणून हाक नाही मारली आहे. राजाध्यक्षांचं साम्राज्य मिळवण्याची स्वप्न बघणारी बाई आज अशी खाली झोपली नेत्रामुळे. नेत्राने माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केलाय. वर झोपू का थोडा वेळ? नाही नको. त्याग नाही केला तर सगळंच संपेल. नेत्रामुळे शेखरचा माझ्यावरचा विश्वास डळमळीत झालाय. हा विश्वास जिंकायलाच हवा. मला हे करायलाच हवं कुठल्याही परिस्थितीत. मी तेव्हा तुला तसं म्हणालो कारण मला तसं खरंच वाटलं होतं. आता तुझ्याशी मनापासून काय नॉर्मली बोलण्याची इच्छा होत नाहीये माझी. आणि तू इथे आहेस कारण मला बाबांना हर्ट करायचं नाहीये म्हणून. कळलं? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी सगळ्यात जास्त सेफ या घरात आहे आणि मला कोणाचीही गरज नाहीये. ओके? मी सगळं ठीक करेन.